तर हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मराठी स्टार्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण अशा एका अभिनेत्याविषयी जाणून घेणार आहोत ज्याने मराठी व हिंदी मालिका तसेच चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर आपली एक वेगळी जागा निर्माण केलेली आहे। त्याचे नाव आहे प्रसाद जवादे। प्रसादचा जन्म 30 नोव्हेंबर 1988 रोजी पुण्यामध्ये झाला आणि 2022 नुसार प्रसादचे 34 वर्षे वय आहे। प्रसादची आवड सांगायची झाली तर त्याला ट्रॅव्हलिंग करायला तसेच ॲक्टिंग करायला खूप आवडते। तर आता आपण प्रसादच्या शिक्षणाविषयी जाणून घेऊयात। प्रसादचे शालेय शिक्षण माउंट सेंट ॲन कन्व्हेंट हायस्कूल इन तळेगाव पुणे इथे पूर्ण झाले। त्यानंतर प्रसादने आपले बीकॉमचे शिक्षण नेसवाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स पुणे इथे पूर्ण केले। तसेच प्रसादने आपला IT मधील डिप्लोमा DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आकुर्डी पुणे इथे पूर्ण केला। तर आता आपण प्रसादच्या करिअरविषयी जाणून घेऊयात। प्रसादला लहानपणापासूनच ॲक्टिंगची खूप आवड होती। तीच आपली आवड त्याने करिअर म्हणून निवडली। कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रसादने एक थिएटर ग्रुप जॉईन केला आणि ॲक्टिंगविषयी शिक्षण घेण्यास सुरुवात केली। ॲक्टिंग शिकत असताना त्याने बऱ्याच नाटकांमध्ये कामे देखील केली। थिएटर ग्रुपमधून शिक्षण घेऊन झाल्यानंतर प्रसादला 2010 ब्रेक मिळाला, तो म्हणजे मराठी मालिकेत। त्या मालिकेचे नाव आहे माझी या प्रियाला प्रीत कळेना। त्यानंतर प्रसादला 2016 असे हे कन्यादान या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली। या मालिकेत त्याने मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत प्रथमच काम केले होते। या मालिकेत त्याने कार्तिक या नावाची भूमिका साकारली होती। ही त्याची मालिका खूप गाजली। त्यानंतर 2017 प्रसादने अग्निपंख या नावाच्या नाटकामध्ये काम केले। या नाटकानंतर प्रसादने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या मालिकेत काम केले। यानंतर प्रसादने कुलस्वामिनी या मालिकेत काम केले। त्यानंतर 2019 प्रसादला हिंदी मालिकेत काम करण्याची संधी मिळाली। त्या मालिकेचे नाव आहे एक महानायक डॉक्टर BR आंबेडकर। या मालिकेत त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रमुख भूमिका साकारली होती। या भूमिकेसाठी प्रसादने खास मुंबईमधील लॉ कॉलेजमध्ये शिक्षण घेतले, जेणेकरून या भूमिकेसाठी स्वतःला व्यवस्थित तयार करता येईल। मालिका करत करत प्रसादने चित्रपटसृष्टीत देखील पदार्पण केले। प्रसादने सर्वप्रथम ज्या चित्रपटात काम केले त्या चित्रपटाचे नाव आहे गुरु। त्यानंतर प्रसादने नेबर्स या नावाच्या चित्रपटात काम केले। त्यानंतर प्रसादने पुढील ज्या चित्रपटात काम केले त्या चित्रपटाचे नाव आहे मिस्टर अँड मिसेस सदाचारी। या चित्रपटातील त्याचा अभिनय सर्व प्रेक्षकांना प्रचंड आवडला। मराठी चित्रपट करता करता प्रसादला हिंदी चित्रपटांमध्ये देखील कामे करण्याची संधी मिळाली। प्रसादने सर्वप्रथम ज्या हिंदी चित्रपटात काम केले त्या चित्रपटाचे नाव आहे मलंग। या चित्रपटात त्याने आदित्य रॉय कपूर, दिशा पटानी, अनिल कपूर यांच्यासोबत काम केले। त्यानंतर प्रसादने द मोस्ट पॉप्युलर रियालिटी शो ज्याचे नाव आहे बिग बॉस मराठी सीझन 4 यामध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतला। यामुळे प्रसादला नवीन ओळख मिळाली आणि आता सध्या प्रसाद एका मराठी मालिकेत काम करत आहे। त्या मालिकेचे नाव आहे काव्यांजली। या मालिकेत त्याने प्रीतम या नावाची भूमिका साकारली आहे। ही त्याने साकारलेली भूमिका तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका। तर आता आपण प्रसादच्या कुटुंबाविषयी जाणून घेऊयात। प्रसादच्या वडिलांचे नाव आहे प्रमोद जवादे। प्रसादच्या आईचे नाव आहे प्रज्ञा जवादे। प्रसादच्या बहिणीचे नाव आहे प्रीती जवादे गोजे आणि नुकतीच प्रसादची प्रसिद्ध अभिनेत्री अमृता देशमुख हिच्यासोबत एंगेजमेंट अगदी थाटामाटात पार पडली। यांच्या एंगेजमेंटचे चाहत्यांकडून प्रचंड कौतुक झाले आणि चाहत्यांनी त्यांना आशीर्वाद देखील दिले। तर मित्रांनो, प्रसाद जवादे तुम्हाला आवडतात का व त्यांचे कोणकोणत्या मालिकेतील तसेच कोणकोणत्या चित्रपटातील अभिनय तुम्हाला सर्वात जास्त आवडले हे कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि जर तुम्ही प्रसाद जवादे यांचे फॅन असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। तर मित्रांनो, पुन्हा भेटूयात अशाच नवीन नवीन व्हिडिओजमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।